अक्षरशः थैमान घातले आहे। त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे। त्यामुळे फैलाव रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने देखील अनेक उपाययोजना राबवल्या आहेत। शहरात वार्डनुसार कमिटी स्थापन केलेली आहे। एकीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी देखील शहरातील चित्र मात्र दिलासादायक आहे। याच पार्श्वभूमीवर आम्ही माय मराठी चॅनलनी भागातील नगरसेवकांशी बातचीत केली व फैलाव रोखण्यासाठी त्यांच्याकडून काय उपाययोजना राबवल्या जात आहेत याची माहिती करून घेतली। पाहूयात। नमस्कार, मी उमा शिवानंद बनछोडे, नगरसेविका कोल्हापूर महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 31, बाजार गेट। आज आपण 2 महिने झाले कोरोना या संकटाशी सामना करत आहोत। कोल्हापूरवर आलेलं हे सलग पाठोपाठचं दुसरं संकट आहे। तरीही आपण यात तरुण आहोत, कारण कोल्हापूर जगात लय भारी असं म्हटलं जातं। सहकार्य, मदत, आपुलकी ही कोल्हापूरकरांच्या रक्तातच भिनलेली आहे। म्हणूनच लॉकडाऊनच्या काळामध्ये लगेचच आम्ही लोकांची सुरक्षितता बघून 7,000 मास्कचं वाटप भागामध्ये केलं। जसंजसं वेळ वाढत जाईल तसं गरजू लोकांना अन्नाचा तुटवडा पडू लागला, म्हणून तांदूळ, गहू, साखर, तेल, चटणी असं एक किट करून सगळ्या भागामध्ये आम्ही त्याचं पण वाटप केलं। शिवाय दर आठवड्याला नियमितपणे औषधाची फवारणी भागामध्ये केली जाते। यामध्ये सगळ्या भागातल्या लोकांचं आम्हाला सहकार्य चांगल्या रीतीने आजपर्यंत मिळालेलं आहे, पण इथून पुढं खरी कसोटी आपली आहे। स्वतःचा जीव आपण स्वतःच वाचवू शकतो, कारण तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर तुम्ही त्याला डिवचण्याचा प्रयत्न अजिबात करू नका। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सतेज पाटील साहेब, माननीय आयुक्त कलशेट्टी साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब दौलत देसाई साहेब यांचं अगदी मनापासून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण एक जबाबदार पालक म्हणून, एक कर्तव्यदक्ष पालक म्हणून ते आपली सर्वांची काळजी दिवस रात्र घेत आहेत। तसंच आपण आज्ञाधारक पाल्य म्हणून ते जे काही सांगतायत त्याचं आज्ञापालन करणं हे आपल्या हातात आहे। म्हणून घरीच राहून सुरक्षित राहा, त्यांचं जे काही सांगतायत त्याचं पालन करा। धन्यवाद।